रोहित पवार अलीकडच्या राजकारणामध्ये आलेले आहेत. अजितदादांनी गेले 25 वर्षाची प्रचंड पद्धतीची मेहनत घेतली, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आमदारांची संख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळवण्यामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळण्यामध्ये त्यांचं योगदान खूप मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे. पण प्रत्येकाला काय दादा होता येत नसतं, दादा होण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती, प्रचंड मेहनत त्या ठिकाणी असावी लागते. ती अजितदादांनी गेले अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी केलेली आहे. पण अशा केवळ बालिशपणाने वक्तव्य करणाऱ्यांच्याकडे मी अधिक लक्ष देऊ इच्छित नाही. सुनील तटकरे यांच्या एकाच पत्त्यावर अनेक कंपन्या आहेत असे त्यांनी विधान केलं. काय सुनील तटकरेंच्या एकच पत्त्यावर मी रोहित पवारांचं वक्तव्य मी नक्की ऐकेन. हे आरोप माझ्यावरती होऊन अनेक वर्ष झाली, त्याची चौकशी सुद्धा झाली, त्यामुळे आता रोहित पवारांनी आपलं जे आहे ते सांभाळण्याचा प्रयत्न करावा आणि मग बोलावं. मी त्यांचं काय वक्तव्य ऐकलेलं नाही. अशी विधानं गेली 8 महिने झालेत, उरकटपणाने विधान करण्यामध्ये ज्यांना धन्यता बाळगते त्यांना बोलत राहू द्या, काय फारसं त्याला महत्व देण्याचं काय कारण नाही. अजिबात बिलकुल काय कारण असतं काय नाही, त्यांना स्वतःला चौकशीला सामोर जावं ना, त्यांनी कशाला इतरांच्या बद्दल बोट दाखवावं. इतरांच्याकडे बोट दाखवल्याच्यानंतर 4 बोटं आपल्याकडे येतात हे कदाचित भान विसरले असतील. की ज्या दिवशी महाविकास आघाडीची बैठक नियोजित होईल त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते कोर ग्रुप बसेल आणि त्या संदर्भातले आम्ही प्रत्येक लोकसभा मतदारसंघामधचा निर्णय आम्ही आढावा घेऊ आणि मग त्या बैठकीमध्ये आम्हाला जे वाटतं ते आम्ही तिन्ही पक्षाच्या बैठकीमध्ये सांगतो. साहेब, महाविकास आघाडीचा जवळपास जागा वाटत निश्चित झालंय अशी माहिती कळते, महायुतीला किती दिवस लागणार आहे जागा वाटप? मी आपल्याला मगाचपासून सांगतोय की 2 आठवड्यामध्ये ते होईल. महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं, जागा वाटप झालं असे ढोल गेले महिनाभर सारखे वाजवले जात आहेत, पण अजूनही कुठं कोणाला किती जागा आहेत हे कोणी स्पष्ट त्या ठिकाणी केले नाही. त्यांचं त्यांच्याकडे राहू द्या, मला त्याच्यावरती चिंता असं काही कारण नाही. महायुती समर्थपणाने आत्मविश्वासाने लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाईल. कुणी किती आव्हानं उभं केली तरी 45 पेक्षा जास्ती जागा या महाराष्ट्रामध्ये NDA म्हणजे महायुतीला त्या ठिकाणी निर्विवादपणाने मिळतील. जाणीवपूर्वक असत्य आणि खोटं बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. निवडणूक आयोगाने दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेल्या भूमिकेच्या वरती कायदेशीर शिक्कामोर्तब केल्याच्या नंतर तिकडनं पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह कुठलं असावं याची निवडणूक आयोगाने सुद्धा विचारणा केली. त्यामुळे आम्हाला विरोध करण्याचं काही कारण असू शकतच नाही. आम्हाला आज घड्याळाचं चिन्ह पक्ष अधिकृतपणाने निवडणूक आयोगाने विधानसभा अध्यक्षांनी दिलेलं आहे. आयुष्यभर खोटं बोलत जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणारी काही व्यक्ती जाणीवपूर्वक अशा पैकीचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत तो त्यांच्याकडे राहू द्या. महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, विचारवंत आहे, आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या पाठीमागे ठामपणाने उभी आहे. त्याच्यामुळे नैराश्याच्या गर्तेमध्ये गेलेली काही व्यक्ती या संदर्भातलं अशा पैकीचं वक्तव्य करत आहेत. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.